नवनवीन स्वादिष्ट आणि सोप्या रेसिपीज साठी वेज व्हरायटीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरही क्लिक करा. नमस्कार, वेज व्हरायटीजच्या नवीन एपिसोड मध्ये मी स्पृहा आठले आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण बघणार आहोत झटपट होणारी खमंग खुसखुशीत अशी पालकची वडी. पालक हा सर्व पालेभाज्यांमध्ये श्रेष्ठ मानली जाणारी पालेभाजी आहे. त्याचप्रमाणे ती आरोग्यासाठीही अतिशय उत्तम आहे. बरेचदा पालकची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही, पण जर का ती अशा छान वेगळ्या फॉर्ममध्ये जर करून खायला घातली तर नक्कीच सगळेजण ती आवडीने खातील. चला तर मग बघूया ह्या पालकच्या वड्या कशा करायच्या ते. आता इथे आपण एक जुडी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे. त्यासाठी एक बाऊल डाळीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धा बाऊल तांदळाचं पीठ, गरजेनुसार पाणी, इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत, आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे, चवीनुसार मीठ आणि रंगासाठी थोडीशी हळद घेतलेली आहे. आता आपण याची कृती पाहूया. सर्वात प्रथम ह्या बारीक चिरलेल्या पालकमध्ये आपण थोडीशी हळद घालून घेऊया, चवीनुसार मीठ घालूया, पांढरे तीळ घालून घेऊया. तिळाने वड्या छान खुसखुशीत होतात. आलं लसूण मिरची पेस्ट घालूया, त्याने एक छान वेगळी चव येते वड्यांना. आता आपण हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण छान मिक्स झाल्यावर आपण त्याच्यात तांदळाचं पीठ घालून घेऊया. तांदळाच्या पिठाने वड्या छान कुरकुरीत होतात. आता परत एकदा हे सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया. मिश्रण छान मिक्स झालं की त्याच्यातच डाळीचं पीठही घालून घेऊया, म्हणजे जिथे आपण बेसन घालून घेणार आहोत. आणि हे सगळं मिश्रण आता आपण हाताने एकजीव करूया. जर का लागलंच तर थोडासा पाण्याचा वापर करावा. पालकमध्ये लोह व तांब्याचा अंश असल्याने ॲनिमिया ह्या आजारावरती पालक अतिशय उपयुक्त आहे. तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हाडांना मजबूती देण्याचंही काम अतिशय उत्तम प्रकारे करतो, त्यामुळे पालकचं सेवन नियमित करावं. आता आपलं हे मिश्रण बऱ्यापैकी एकजीव झालेलं आहे. आपण त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेऊया आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेऊया. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही, गरजेपुरतंच आपण त्याच्यात पाणी घालून घेणार आहोत. आता आपलं मिश्रण छान भिजवून तयार आहे. इथे तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता. आता आपण हा गोळा किंवा हे मिश्रण छान वाफवून घेऊया. त्याच्यासाठी इथे आपण कुकरच्या डब्याला तेलाचं ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि हे सगळं बॅटर आपण आता त्या कुकरच्या डब्यात शिफ्ट करूया. छानपैकी थापून घेऊया आपण या कुकरच्या डब्यामध्ये. असं छान प्लेन पसरवून घेऊया आपण हे कुकरच्या डब्यामध्ये. तुम्हाला जर का आवडत असतील तर तुम्ही ह्याच्यावरनं पांढरे तिळही परत गार्निशिंगसाठी लावू शकता. आता आपण इथे कुकर घेतलेला आहे आणि कुकरमध्ये एक जाळी ठेवून त्याच्यात थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे. आता आपण हे मिश्रण ठेवलेला डबा त्या कुकरमध्ये ठेवून घेऊया आणि कुकरचं झाकण लावून घेऊया. इथे आपण कुकरची शिट्टी काढून ठेवणार आहोत आणि आपण हे सगळं मिश्रण 20 मिनिटं मीडियम फ्लेमवरती छान वाफवून घेणार आहोत. आता साधारण 20 मिनिटं झाल्यानंतर आपला हा गोळा छान वाफवून तयार आहे. तो आपण एका डिशवरती काढून घेऊया आणि त्याच्या वड्या छान पाडून घेऊया. तुम्हाला ज्या आकारात वड्या हव्या असतील त्या आकारात तुम्ही छानपैकी अशा वड्या कट करून घेऊ शकता. आत्तापर्यंत आपण अळूच्या वड्या, कोथिंबीर वड्या किंवा कोबीच्या वड्याही बघितल्या होत्या, त्याचप्रमाणे आज आपण बघतोय पालकच्या वड्या.
ज्या चवीला अतिशय उत्कृष्ट आणि करायलाही सोप्या आहेत, ज्या तुम्ही टी टाइम स्नॅक्स म्हणूनही खाऊ शकता किंवा साईड डिश म्हणूनही सर्व करू शकता। आता इथे आपण या वड्या डायमंड शेप मध्ये कट करून घेणार आहोत। तुम्हाला जशा आकारात हव्या असतील तशा तुम्ही आकारात कट करू शकता, स्क्वेअर शेप, डायमंड शेप। इथे मी छान पैकी त्याला डायमंड शेप देते। पालक मध्ये औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यासाठी अतिशय उत्कृष्ट आहे हा पालक। आता आपल्या ह्या वड्या छान पैकी इथे कट करून झालेले आहेत। इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट असा डायमंड शेप त्याला आलेला आहे। आणि आपली ही वडी जर तुम्हाला थोडीशी जाड वाटली तर तुम्ही त्याचे दोन भाग करू शकता, थोडीशी ती वडी पातळ होईल आणि कुरकुरीत व्हायला मदत होईल। आता आपण या वड्या डीप फ्राय करून घेऊया। तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही शॅलो फ्रायही करू शकता। त्यासाठी आपण इथे तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलं की त्याच्यात आपण या वड्या असं सोडून घेणार आहोत। आणि या वड्या आपण मंद म्हणजे बारीक गॅसवरच तळून घेणार आहोत, जेणेकरून त्या छान अशा क्रिस्पी होतील। आपण या वड्या अशा मध्ये मध्ये हलवत राहणार आहोत आणि त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण त्या दोन्ही साईडने छानपैकी तळून घेणार आहोत। आता तुम्ही इथे बघू शकता आपल्या ह्या खमंग खुसखुशीत कुरकुरीत अशा पालकच्या वड्या तळून तयार आहेत। त्या तुम्ही सॉस सोबत किंवा पुदिन्याच्या चटणीसोबतही सर्व करू शकता। आता आपल्या ह्या गरमागरम कुरकुरीत अशा पालकच्या वड्या तयार झालेल्या आहेत। त्या तुम्ही टोमॅटो सॉस सोबत सर्व करू शकता किंवा ही डिश तुम्ही स्टार्टर्स म्हणूनही सर्व करू शकता। अजून एक तुम्हाला टिप देऊ इच्छिते, ती म्हणजे आपण वाफवून झाल्यानंतर ह्या वड्या कट करून 3 ते 4 दिवस फ्रीजमध्ये अशाच ठेवू शकतो आणि जेव्हा केव्हा लागेल तेव्हा गरमागरम तुम्ही शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करून त्या सर्व करू शकता। पालक म्हटल्यावर ह्या वड्या अतिशय पौष्टिक तर झालेल्या आहेतच, त्याचबरोबर चवीलाही अतिशय उत्तम झाल्या आहेत। तर तुम्ही या वड्या नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका। त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। धन्यवाद।